तपोवन रोड नाशिकेतील रहिवासी अतुल मालानी यांनी 5 नोव्हेंबर ते 5 फेब्रुवारी पर्यंत नर्मदा परिक्रमा सुमारे 3,500 किलोमीटरचा प्रवास पायी करत पूर्ण केला. त्यांच्या या कार्याचा स्थानिक नातेवाईक मित्रपरिवार हितचिंतकांनी तपोवन रोड येथील निवासस्थानी यात्रेहून परतणाऱ्या अतुल मालानी यांचे भव्य स्वागत फटाक्यांच्या आतिषबाजीत सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या यात्रेला शुभेच्छा देत दीपक पांडे आणि राजू ठक्कर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आपले मित्र अतुल मालानी 7 नोव्हेंबर रोजी नर्मदा परिक्रमेला सुरुवात केली, 7 नोव्हेंबर 2022, आणि काल 4 फेब्रुवारी 2023 रोजी त्यांची नर्मदा परिक्रमा पूर्ण झाली. यशस्वीरित्या त्यांनी त्या 3,500 किलोमीटर यात्रेचं त्यांनी पायी परिक्रमण केलं आहे. त्यांचं आज आगमन होतं आहे घरी. आज काल ते यशस्वीरित्या त्यांनी काल ओंकारेश्वरला आले, आज ते ओंकारेश्वरून नाशिकला येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी आम्ही सगळे इथे गोळा झालो. मित्रपरिवार अतुल मालानी आमचे मित्र यांनी जी परिक्रमा पूर्ण केली आहे नर्मदा परिक्रमा, त्याबद्दल आम्हा सगळ्या मित्रांना खूप आनंद झालेला आहे. अतुलनी जे यशस्वीरित्या परिक्रमा केली त्याबद्दल आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. अतुल मालानी यांनी नर्मदा परिक्रमा 6 नोव्हेंबरपासून सुरू होऊन 5 फेब्रुवारीपर्यंत तिच्या समारोप झालेल्या काळापर्यंतचा विविध ठिकाणचा भेटीगाठी तसेच विविध ठिकाणचा आपला अनुभव कथन करीत नर्मदा परिक्रमाविषयी माहिती दिली. नर्मदा परिक्रमा मी 7 नोव्हेंबरला सुरुवात करून आज 5 फेब्रुवारीला संपलेली आहे. ही ओंकारेश्वरून सुरू होऊन अमरकंटक मार्गे परत ओंकारेश्वरला संपते. साधारणतः 3,500 किलोमीटरचा हा पायी प्रवास आहे. पण ही हा प्रवास करताना तुम्हाला प्रत्येक ठिकाणी हा वेगवेगळे अनुभव, चांगले चांगले अनुभव येत असतात. आणि तुम्हाला मैया ही कुठेही काही कमी पडू देत नाही. प्रत्येक ठिकाणी मैया ही तुमची पावलोपावली काळजी घेत असते. आज मी कोणतीही तयारी नव्हती केलेली का मला उद्या जायचं आहे तर मी 15 दिवसा अगोदर एवढं पायी चाललो, मी असं काही केलेलं नाही आहे. तरी दररोज 30 ते 35 किलोमीटर कसं चालत गेलो हे मला सुद्धा माहीत नाही, हे मैयेने करून घेतलेलं आहे. आणि मैयाच तुमची सगळ्या ठिकाणी काळजी घेते. आणि एवढे भरपूर आश्रम आहे, तुम्हाला पावलोपावली आश्रम आहे. आश्रमामध्ये सेवा करणारे भरपूर लोक आहे. तर माझी सगळ्यांना विनंती आहे, नर्मदा परिक्रमा एकदा तुम्ही करून पाहावी आणि त्याचा आनंद घेऊन पाहावा. हर हर नर्मदे. यावेळी अतुल मालानी परिवार शकुंतला मालानी, सोनल मालानी, कौशिक आणि पिनाकी मालानी, जया भट्टड, दीपक पांडे, राजू ठक्कर, संजय मुंदडा, चंदन कलंत्री, पंकज मालपाणी, संदीप कांकरिया, मनोज भुतडा, सचिन मालपाणी, मिलिंद कुलकर्णी यांच्यासह परिसरातील नागरिक महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. एनसीएनसाठी प्रतिनिधी देवीदास पाटील, नाशिक.